आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. गाव छोटं पण निधी दिला मोठा, गजबरवाडीत कार्यकर्त्यांची प्रतिक्रिया. आमदार सौ शशिकला जोल्ले यांनी गजबरवाडी सारख्या छोट्याशा गावाला कोट्यवधींचा निधी दिला, गावाचा सर्वांगीण विकास केला आहे, त्यामुळे जोल्ले निवडून येणारच असा विश्वास येथील भाजप कार्यकर्त्यांनी व्यक्त केलाय. गजबरवाडी येथील भाजप कार्यकर्त्यांनी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महानकारी न्यूजशी बोलताना प्रतिक्रिया दिल्या. यावेळी हे कार्यकर्ते म्हणाले, निपाणी मतदारसंघातील गजबरवाडी सारख्या 1100 मतदान असलेल्या छोट्या गावाला जोल्ले वहिनींनी 5 कोटीपेक्षा अधिक निधी दिला आहे. या मोठ्या निधीतून गजबरवाडी गावाचा कायापालट करण्याचे काम केले आहे. गजबरवाडी गाव नंदनवन करण्याचे काम केले आहे. या छोट्या गावाला मोठा निधी देणाऱ्या आमदार जोल्ले वहिनी या विधानसभा निवडणुकीत मोठ्या मताधिक्याने विजयी होणार असे प्रतिपादन गजबरवाडी भाजपा अध्यक्ष रामचंद्र कोळी यांच्यासह सर्व भाजप कार्यकर्ते व महिलांनी महानकारी न्यूज चॅनलला दिलेल्या मुलाखतीत प्रसंगी केले. यावेळी बोलताना अनेक महिला म्हणाल्या की जोल्ले वहिनींनी महिलांसाठी बचत गटाच्या माध्यमातून महिलांना स्वावलंबी बनवण्याचे काम केले आहे, त्यामुळे आज महिला समाजामध्ये ताटमानेने उभ्या आहेत. यावेळी किरण कोपार्डे, अनिल निकम, रावसो बामणे, भाऊसो वाणी, तानाजी कोपार्डे, शिवाजी कोपार्डे, नामदेव चव्हाण, नंदकुमार निकम, अरुण निकम, प्रकाश साळुंके, कृष्णात कोपार्डे, सोमनाथ सुतार, हरी कोपार्डे, ज्योती कोपार्डे, सुनीता कोपार्डे, सुकुमाताई साळुंके, अनिता पाटील, विजयमाला निकम, रेखा जगताप, अंबुबाई डोने, अनुसया कोपार्डे, पारुबाई कोपार्डे, राजश्री कुमरे, राणी कोळी यांच्यासह भाजप कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. महानकर न्यूजसाठी गजबरवाडीहून तानाजी बिरनाळेसह शिवाजी भोरे. नमस्कार बामणे साहेब, जोल्ले वहिनींनी 5 वर्षाच्या काळामध्ये आपल्या समाजासाठी भरीव असा निधी दिला का? थोडेफार दिला आम्हाला. कोणता निधी या ठिकाणी दिला त्याबद्दल तुम्ही नेमकं काय सांगाल? या ठिकाणी लोकांनी आमच्या सबसिडी प्रकरण करून दिली, परत गॅस कनेक्शन दिल्या, अजून थोडी येणार आहे. काय सांगाल एकंदरीत वहिनींच्या कामाबद्दल तुम्ही काय सांगाल? या ठिकाणी काम वहिनींचं काम फास्ट चालू आहे, चांगलं आहे काम, आम्हाला त्यांच्याबद्दल आनंद आहे. गोर गर्भासाठी गंगा कल्याण योजना, बोर मारणे, परत पाईपलाईन कनेक्शन, गोरगरिबांना तसं शेतीसाठी म्हणून कनेक्शन दिलेत, 2-4 गोरगरिबांची स्कीमा पण दिलेत आणि लाईन घालून शेतकऱ्याशी चांगलं सहकार्य केलं आणि सध्या त्यांना प्रयत्न करतात. आपण किती वर्षापासून या ठिकाणी भाजपचं या ठिकाणी काम करत आहात? मी जवळजवळ 10 वर्षापर्यंत आहे. नमस्कार, महानकारी न्यूज नेटवर्कच्या मुलाखतीमध्ये या ठिकाणी वाणी साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. वाणी साहेबांना या ठिकाणी प्रश्न विचारतो की 5 वर्षाच्या काळामध्ये साधारणतः गजबरवाडीला जोल्ले वहिनींनी किती कोटीचा विकास कामं केली आणि महत्वाची कोणकोणती कामं केली त्याबद्दल काय सांगाल? या ठिकाणी महत्वाची वहिनीने तसं भेटलं तर तिथं गळतीय माळामध्ये देवालयचं, परत त्याच्या भोवत्याने कटरा किंवा ते फरच्या घालणे, परत तिथं बोर मारून पाण्याची सोय केली, परत फिल्टर पाणी सगळ्या शेतकऱ्यांनी मिळावं म्हणून तिथं फिल्टरचं उपलब्ध केलं, परत तिथं आता सुखसोय भरपूर गजबरवाडीपर्यंत केलं, त्यामुळे काही माळात अडचणी वहिनीने काही राखल्या नाही. आमच्या गावातील महिलांसाठी मुख्य म्हणजे कधीच आम्ही हळदीकुंकवाचा कार्यक्रम असा पाहिला पण नव्हता आणि बघितलाही नव्हता. महत्वाचा काम. दुसरं म्हणजे स्त्रियांसाठी, वयस्कर स्त्रियांसाठी सिलेंडर गॅसची व्यवस्था केली. दुसरी तिसरं म्हणजे बांधा किंवा अपंगांना किंवा अना ही विधवांना घर मंजूर, बेघर मंजूर करून दिली 27. त्यातून एक महत्वाचं सांगायचं म्हणजे वहिनीचं सत्ता नसताना आमदारकीतून फंड गोळा करून आपल्याला आमच्या गावात विकास केला. पूर्वी 2013 इथे काँग्रेसचं 60% आणि बीजेपी 40% असं मताधिक्य होतं, पण त्यानंतर काय आलं की वहिनींच्या विकास कामाचा तडाखा बघून इथं आम्ही गावामध्ये 1,064 मतदान आहे. इथं ह्या लहान गावामध्ये 5 कोटीचा निधी आम्ही वहिनींच्याकडनं काढून आणलेला आहे. त्यामुळे काय आलं, पूर्वीची जुनी लोक व नवीन जे मतदार आहेत ते आमच्याकडे आकर्षित गेले आणि त्यामध्येच आम्ही माननीय अमित शहा यांच्या
प्रेरणेनुसार आणि त्यांच्या कामकाजानुसार प्रत्येक पेज प्रमुख व बूथ वाईज असं मीटिंग घेऊन तरुणांमध्ये जागृती केली व जुने जे आमचे लीडर होते त्यांचे अनुभव घेऊन आम्ही त्या दोघांचा मिलाप करून त्या पद्धतीने गावामध्ये कामं केली भरपूर. त्यामुळे आता गावामध्ये ह्या वेळेला 2018 आम्ही वहिनींना कमीत कमी 70% मतदान करून लीड देण्याचा प्रयत्न केलोय आणि हे मी 100% गॅरंटीने हे इथं सांगू इच्छितो. नमस्कार, महानकार्य न्यूज नेटवर्कच्या मुलाखतीमध्ये या ठिकाणी विषय मला निकम वहिनी या ठिकाणी उपस्थित आहेत. वहिनी या ठिकाणी या भागात जोल्या वहिनींचं कार्य खूप चांगलं आहे असं म्हटलं जातं महिलांच्याकडून, बऱ्याच महिला म्हटल्या जातात. नेमकं काय सांगाल आपण वहिनींच्या कार्याबद्दल या ठिकाणी? वहिनींनी जे जे कामं केली त्यामुळे महिला सगळ्या धाडशी झाल्या. बँक म्हणजे काय असं त्यांना वाटत होतं, परंतु बँकेत गेल्यावर जे व्यवहार त्यांच्या म्हणजे त्यांना समजू लागलं, त्यांनी असं बँकेत कशाप्रकारे कुठं काय काय सह्या करायच्या काय करायचं असं धाडसावं त्यांना जावं लागलं बँकेत. घर आणि चूल मूल एवढंच त्यांना माहीत होतं, परंतु बँकेत गेल्यामुळे धाडस झाल्या. आणि आमच्या छोट्याशा गावामध्ये त्यांनी फिल्टर, रस्ते, देऊळ, आमचे ग्रामदैवत ही सगळी कामे त्यांनी केलीत. आणि त्यामुळे बचत गट केले, बेघर मंजूर केलीत, गॅस दूर चुलीच्या धुरामुळे ज्या स्त्रियांना त्रास होत होता, परंतु गॅसमुळे ते धूर हे झाल्यामुळे गॅस व्यवस्थित म्हणजे गॅस मिळाला. नवली विचारत आहे या ठिकाणी निवडणुकीची तारीख जसजशी जवळ येऊ लागेल तस तसं वातावरण या ठिकाणी तापू लागलं आहे. निपाणी मतदार संघातलं गजबरवाडी हे एक छोटस गाव आहे, पण हे गाव नेहमीच चर्चेत येतं कारण या गावात मोठ्या प्रमाणात वर्षभर धार्मिक उत्साह साजरे केले जातात. या गावामध्ये बरेच राजकीय नेहमी उलटापालट होत असते. या अगोदर या ठिकाणी मला वाटतं काँग्रेसने या ठिकाणी काँग्रेसचा हा बालेकिल्ला म्हणून गजबरवाडीकडे ओळखलं जात होतं. सध्या या गावातलं या ठिकाणी 4 ग्रामपंचायत सदस्य आहेत, पण येणाऱ्या या विधानसभा निवडणुकीत भाजपा आपली नेमकी व्यूहरचना कशी असणार याबद्दल आपण नेमकं या ठिकाणी काय सांगाल? गेल्या 2013 निवडणुकीला आपल्याकडनं बीजेपीकडनं फक्त 30-40% आपल्याला हे होत होतं आणि पूर्ण राहिलेलं 60% काँग्रेस होतं. पण आता त्याच्यानंतर जी कामं झाली वहिनींच्याकडनं, जवळजवळ 5 कोटीची गजबडीत कामं झाल्यात, ती कामं वगैरे सगळं जर सगळ्यांचा विचार केला तर आत्ता आम्हाला जवळजवळ 70% आपल्याकडनं बीजेपीला मतदान मिळू द्यावा टोटल कामांच्या ह्याच्यात. सध्या मग इथं गावामध्ये ग्रामपंचायतीचे 4 सदस्य आहेत, त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी विकास झालाय काय? सध्या गजबोळी गावात 4 सदस्य काँग्रेसचे आहेत आणि आमच्या त्यांच्याकडून काही तसं व्हायला तर काहीच विकास व्हायला नाही. ग्रामपंचायतीने काहीच काम करा आणि सगळी कामं केली ती जोगेवणीच्या आमदारकीतून झालेली आहे. साधारणतः कोणती महत्वाची या ठिकाणी जोल्यावेणीने कामं केली? जोगेंनी अपंग विधवांना 28 घरं आमच्या गावात दिली, त्याच्यानंतर गॅस कनेक्शन फ्रीमध्ये गॅस कनेक्शन दिले, गजबोळी कुन्नूर रस्ता, गजबोळी शिवापूर रस्ता, गावातले CC रोड, गावातले पेवर ब्लॉक अशी भरपूर कामं केली. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे गजबोळीमधलं जे लोकांचं जे आराध्य दैवत आहे नरसिंह, त्याचं मंदिराचं काम जोलवेणीने आपल्याकडून चालू केलं. अजून निधी उपलब्ध नसताना पण आपल्याकडे स्वतःच्या ह्याच्यावरती चालू करून पूर्ण हे केलं. आता जवळजवळ 70% काम पूर्ण झालं, फक्त शिकवायचं काम राहिलेलं आहे. नमस्कार निकम साहेब. निकम साहेब आज या ठिकाणी महानकार्याच्या मुलाखतीमध्ये उपस्थित आहेत. मला वाटतं 4 दिवसापूर्वीच निकम साहेबांनी या ठिकाणी काँग्रेसला रामराम करून या ठिकाणी भाजपमध्ये प्रवेश केलं असं नेमकं काँग्रेसमध्ये काय घडलं की तुम्ही या ठिकाणी भाजपमध्ये प्रवेश केला त्याबद्दल नेमकं काय सांगाल? मी कुरुंग ग्रामपंचायतमधनं काँग्रेसमधनं पंचायत सदस्य म्हणून निवडून आलो आणि त्यामुळं त्याच्या अगोदर काका पाटलांचं हे होतं, त्यांनी त्यांच्या कार्यामध्ये 5 वर्षापर्यंत कुठलेही विकास काम केलेलं नाही आणि त्याच्यानंतर मी ग्रामपंचायत सदस्य थोडी बहुत ग्रामपंचायत सदस्यमधून थोडी कामं झाली, त्याच्यानंतर काहीच कामं झाली नाही. त्यानंतर वहिनी निवडून आल्या. वहिनी निवडून आल्यानंतर त्यांनी विकास कामाचा जोर भरपूर प्रमाणात लावला. गावातील नरसिंह मंदिर, जीर्णोद्धार, पेवन ब्लॉक रोड, CC रोड, परत गजबरवाडी शिवाजी रोड, कुन्नूर रोड, हे पूर्ण रोडचं विकास काम जे आहे पूर्णपणे गजबरवाडीसाठी झालं आहे. त्यामुळे मी काँग्रेसमधनं हे करून मी बीजेपीमध्ये प्रवेश केला.